रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती. आपण पाहताय News24 सह्याद्री सुपरफास्ट. या बातमीपत्रात तुमचं स्वागत. पाहूया देश विदेशासह राज्यातील काही महत्वपूर्ण घडामोडी. मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणत लग्नाचं आमिष दाखवून जबरदस्तीने वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास काल रात्री चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरातील उपाध्ये लॉजमधून मूल पोलिसांनी अटक केली आहे. तर उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे आणि पोलीस निरीक्षक सतीश सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजश्री रामटेके पुढील तपास करत आहेत. पालम तालुक्यातील फरकंडा येथील शेतकरी उर्वरित शेतजमिनीच्या मोबदल्यापासून वंचित असल्यामुळे त्यांना त्यांचा हक्काचा मोबदला तत्काळ देण्यात यावा अशी तेथील नागरिकांनी परभणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की आपल्या स्तरावरून नांदेड पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांना कळवण्यात यावे आणि मोबदला वाटपाचे तात्काळ आदेश देण्यात यावेत आणि दिग्रज उच्च पातळी बंधारा संबंधित प्रकल्पाची सखोल चौकशी करावी. तसेच अधिकारी शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यास जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करत आहेत, याकडे लक्ष द्यावे व शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात पुन्हा वैनगंगा नदीला पूर आला असून वैनगंगा येथील नदी काठच्या शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालेत तर दुबार पेरणी करून पिकाची लागवड करून सावरताच पुन्हा या बळीराजावर पुराचं संकट आलं असून पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी म्हणायची वेळ बळीराजावर आली आहे. शिवाय वैनगंगा नदीचे पाणी वळसा देसाईगंज येथील विरशी वार्डातील घरांमध्ये शिरल्यानं जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन काही घरांच्या भिंती पडल्या आहेत, त्यामुळे प्रशासनाने मदत करावी अशी यातना पूरग्रस्त कुटुंबातील ग्रामस्थांकडून तसेच शेतकऱ्यांकडून होत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि शिरूरचे माजी आमदार बाबूराव पाचरणे यांचं वयाच्या 71व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झालंय. दुपारी 12:15 त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. तर त्यांचे मूळ गाव असलेल्या तारडोबाची वाडी येथील शिवतारा कृषी पर्यटन केंद्रात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 1.5 वर्षापूर्वी त्यांना कर्करोग झाल्याचं समोर आलं. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनामुळे शिरूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. सेनगाव तहसील कार्यालयामध्ये अमृत महोत्सव निमित्त तालुका स्त्री महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. उपस्थित मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केलं. सेनगाव तहसील कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा अभियानात गावातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे आणि आपल्या घरावर तिरंगा फडकावा, राष्ट्रध्वजाचा मान सन्मान राखून घरावर तिरंगा ध्वज फडकूया आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात सहभागी होऊया. तर यावेळी कार्यक्रमाला उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने तसेच नागरिक, महिला, कर्मचारी व वृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सह्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. भाऊ बहिणीचा पवित्र नातं जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन. सर्व बहिणी आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात, मात्र या समाजातील काही असे घटक आहेत त्यांना हा सण साजरा करणं शक्य होत नाही. या रक्षाबंधन निमित्त हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आज ठाण्यातील CKP हॉल खारकर आळी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या माध्यमातून त्यावेळी हा उपक्रम सुरू झाला होता. खास करून पोलीस आयुक्तालय आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुस्लिम बांधव भगिनींचे शिवसेना खासदार राजन विचारे यांनी आभार मानलेत. देशभरात स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव, स्वराज्य महोत्सव राबवले जात आहेत. चोपडा नगर परिषदेच्या वतीने 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. त्यानिमित्त आज नगर परिषदेच्या आवारात कर्मचारी आणि अधिकारी यांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली आहे. यावेळी सहाय्यक मुख्याधिकारी निलेश ठाकूर, स्वच्छता निरीक्षक VK पाटील, प्रवीण मराठे यांच्यासह नगर परिषदेचे विविध विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
देशभरात आज रक्षाबंधन सोहळा मोठा उत्साहात साजरा केला जातोय. अमरावतीत सुद्धा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपल्या निवासस्थानी रक्षाबंधन सोहळा साजरा केलाय. नवनीत राणा यांना केंद्र सरकारकडून वाईपला सुरक्षा आहे, तसेच अमरावती पोलिसांनी देखील नवनीत राणा यांना विशेष सुरक्षा दिली आहे. त्यामुळे आपल्या 24 तास सुरक्षेसाठी असलेल्या अमरावती पोलिसांना व CSF जवानांना नवनीत राणा यांनी राख्या बांधून त्यांना ओवाळून घातली आहे व रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्यात. दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा स्वाभिमान पार्टीद्वारे अमरावतीत भव्य रक्षाबंधन कार्यक्रम आज आमदार रवी राणा यांच्या अमरावती येथील मुख्य कार्यालयावर हजारो महिलांनी राखी बांधून साजरा केला. यावेळी आमदार रवी राणा यांना जिल्ह्यातील शेकडो महिलांनी राख्या बांधल्यात. यावेळी रवी राणा यांना मंत्रिपद मिळालं नसल्याने महिला नाराज झाल्या, तर मंत्रिपदाची मागणी केली नाही पण अमरावती जिल्ह्याला देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे न्याय देतील अशी अपेक्षा रवी राणा यांनी व्यक्त केली आहे. तर यावेळी हजारो महिलांना तिरंगा झेंड्याचं वाटपही करण्यात आलं. राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारनं मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली. पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 घोषणा केली असून त्यात 2 हेक्टरीऐवजी 3 हेक्टरी मर्यादा वाढवली आहे. या निर्णयाच्या शेतकरी नेते SB पाटील यांनी स्वागत केलंय. शासनाने केलेली ही घोषणा कागदावर न राहता प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी, जेणेकरून शेतकऱ्यांना तात्काळ उभा राहायला मदत होईल असं मत शेतकरी नेते पाटील यांनी व्यक्त केलंय. या बातम्यांसह सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.